महाविकास आघाडीची बैठक पार पडलेली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीतून आता ठाकरे बाहेर पडल्याचं कळतंय. आताची एक मोठी अपडेट आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अजय यांच्याकडून. अजय, महाविकास आघाडीची बैठकीमधून आता ठाकरे जे आहेत ते बाहेर पडल्याचं कळतंय, नेमकी या बैठकीमध्ये काय चर्चा झाली आहे त्याबाबत काही तपशील हाती आलाय का आणि वंचित बाबतचा काय तपशील? एकंदरीत जर पाहिलं तर आत्ता आज ही बैठक जी आजची ती पार पडलेली, नुकतेच उद्धव ठाकरे जे ह्या बैठकीतून बाहेर पडतानाची दृश्य जे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या मी वरळी येथील फोर सीझन्स हॉटेलजवळ आहे आणि त्या ठिकाणी ही बैठक जी आहे ती साडेतीन तास ही बैठक संपूर्णतः चालली आणि या बैठकीतून आत्ता ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे जे ते बाहेर पडलेले आहेत. आपण जर पाहिलं तर या बैठकीचे आता पुढचे अपडेट असे असणार आहेत की पुन्हा एकदा एकंदरीत ह्या संपूर्ण महाविकास आघाडीच्या बैठकीला पुन्हा एकदा सुरुवात होईल, ती म्हणजे 9 तारखेला अजून एक महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्यानंतर शेवटचा निर्णय जो आहे तो घेण्यात येईल. या आजच्या या बैठकीत संपूर्ण बैठकीत जे त्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न तो झालेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा उमेदवारांची चर्चा जी आहे ती केली जाईल, चाचपणी केली जाईल आणि त्यानंतर सगळेच पक्ष आपला आपला प्रस्ताव देतील आणि 9 तारखेला म्हणजेच 9 मार्चला संपूर्णतः कोणत्या कोणाच्या वाटेला कोणती जागा येणार ह्याचे एकंदरीत संपूर्णतः तिढा सुटलेला असेल. आज प्रकाश आंबेडकरांनी मांडलेली जी मत आहेत त्याच्यावरही चर्चा झाली आहे. त्यानंतर वरिष्ठ नेत्याशी बोलून किंवा म्हणजे जर आपण पाहिलं तर काँग्रेसला पुन्हा एकदा दिल्लीत या सगळ्या गोष्टींचा आढावा द्यावा लागणार आणि त्यानंतर काँग्रेसला जे उत्तर येईल दिल्लीत त्यानंतर पुन्हा एकदा ही 9 तारखेला बैठक पार पडेल आणि या 9 तारखेच्या बैठकीत उमेदवार आणि कोणाला कोणती जागा याचा तिढा जो आहे तो सोडवला जाईल. कारण जी त्याचबरोबर वंचितच्या ज्या जागा आहेत त्या 17 जागांवर आज चर्चा झालेली आहे आणि पुढील बैठकीमध्ये सुद्धा वंचितच्या गोष्टीबाबत चर्चा होईल असं म्हटलं जात आहे, त्याबाबतचा काय तपशील आहे? अजय, जर पाहिलं तर वंचितचा जो प्रस्ताव होता त्याच्याबद्दलची ही चर्चा, आता आपण जे पाहिलं की वंचितचा जो प्रस्ताव आहे त्याबाबत ही चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीत झाली. ज्यावेळी प्रकाश आंबेडकर जे आहेत ते बाहेर पडले त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रमुख म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार त्याचबरोबर काँग्रेसचे नेते होते ते आणि त्याच जोडीला ठाकरेंच्या शिवसेनेचे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत जितेंद्र आणि इतर पक्ष मित्रपक्ष यांची बैठक जी आहे ती सुरू राहिली. त्यानंतर या बैठकीत वंचितने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्याचबरोबर आता 9 तारखेच्या बैठकीची तयारी कशी असेल, 9 तारखेच्या बैठकीला काय काय मुद्दे उपस्थित करायचे आणि काय काय गोष्टींचा शंका ज्या आहेत त्याचं निरसन करायचं याच्यावरची चर्चा जी आहे ती आज झाली. थेट 9 तारखेला एकंदरीत प्रत्येक जागा आणि उमेदवारीची जागा म्हणजे कोणाच्या वाटेला कोणती जागा याची माहिती जी आहे ती समोर आली आणि त्यानंतर 9 तारखेला एक पत्रकार परिषद जी आहे ती बैठकीच्या नंतर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि त्यानंतर या पत्रकार परिषदेतून थेट जाहीर घोषणा केली जाईल की कोणत्या पक्षाला किती जागा आलेल्या आहेत आणि कोणता कोणता पक्ष आणि त्याचे उमेदवार कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून एकंदरीत या संपूर्ण जागा लढवतील. का अजून अनेक नेते जे आहेत ह्या ठिकाणाहून बाहेर पडतानाची दृश्य काही वेळातच पाहायला मिळतील. आता जर पाहिलं तर ह्या 5 तारांकित हॉटेलमध्ये जे आहेत ते एक काँग्रेसचे नेते म्हणजे बाळासाहेब थोरात असतील किंवा मग इतर काँग्रेसचे नेते ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरदचंद्र पवार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे ते काही वेळात बाहेर पडतील. संजय राऊत जे आहेत तेही या ठिकाणी आपल्याला असलेले पाहायला मिळत आहेत. त्याच जोडीला जितेंद्र आव्हाड असतील, इतर नेते जे आहेत ते ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे नेमकं आता या संपूर्ण बैठकीत काय घडलं हे काही वेळातच माध्यमांसमोर ते मांडतील किंवा मग माध्यमांसाठी ज्या गोष्टी असतील त्याची पूर्तता केली जाईल. पण आत्ता जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने 9 तारखेला महाविकास आघाडीची पुढची बैठक असेल. पुढच्या बैठकीत जी बैठक होणार ती अंतिम असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाईल. त्या अंतिम बैठकीमध्ये जागा वाटपाचा तिढा जो आहे तो सुटलेला असेल आणि कोणत्या जागेवर कोणाचा उमेदवार आणि कोण उमेदवार याचाही तिढा जो आहे तो महाविकास आघाडीचा सुटलेला असेल. जी अजय, याबाबत अधिक अपडेट घेत राहणार आहोत. बैठकीबाबतचा तपशील आला की पुढारी न्यूज मार्फत आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.